खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावाला स्मशानभूमीची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे। याची दखल घेत गावापासून जवळ असलेल्या डोंगरातील 1.5 एकर गावठाणात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी स्वखर्चातून 10 तास जेसीबीच्या सहाय्याने जमीन सपाटीकरण करून स्मशानभूमीची व्यवस्था करून दिली आहे। यावेळी माजी मुख्याध्यापक NM पाटील यांनी या कामाचे कौतुक करत गावच्या स्मशानभूमीची व्यवस्था आजपर्यंत नसल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले आहे। गावाला स्मशानभूमीची व्यवस्था असणे गरजेचे होते असे यावेळी त्यांनी सांगितले आहे। आजच्या शुभदिनी आज या ठिकाणी आम्ही किल्ल्याच्या उद्घाटना दिवशी हा विषय की आपल्या गावामध्ये एक स्मशानभूमीची आवश्यकता आहे, ही नितांत गरज आहे असं त्या दिवशी आम्ही विषय मांडला आणि लगेच की खरोखरच आज परिस्थिती अशी बिकट झालेली आहे की अकस्मात जर कोणी आमच्या गावामध्ये कोण मयत झालं तर त्यांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी वाट नाही आणि जवळच हे स्मशान व्हावं ही आमची सर्वांची ग्रामस्थांची सगळ्यांची इच्छा आहे आणि याप्रमाणे आज खरोखरच एक शुभ दिवस म्हणायला हरकत नाही आणि या प्रसंगी की आपलेच आमचे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री प्रकाश गौडू पाटील यांनी त्याच दिवशी जाहीर केलं की जो काही 1-10 तास खर्च म्हणजे या ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्यासाठी ही जे काय झाडं वेली सगळं वाढलेलं आहे किंवा ही रिपेरी करण्यासाठी आणि जवळच आपल्या सर्वांची सोय होण्यासाठी यांनी 10 तास GCP खर्च मी स्वतः देणार असं त्यांनी जाहीर केलं आणि ही खरोखरच एक मोठी एक आनंदाची गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली सगळ्यांना आणि त्याचबरोबर आमचे रिटायर्ड गुरुजी श्रीमान GS बुवाजी गुरुजी हे गोव्याहून योगायोगानं का असेना त्यांचीसुद्धा एक फार तळमळ होती आहे की आपल्या गावामध्ये एक स्मशानभूमीची सगळी मंदिरांची कामं झालेली आहेत आणि स्मशानभूमीचं एक काम राहिलेलं आहे, एवढं स्मशानभूमीचं काम तुम्ही हाती घ्या अशी त्यांची एक मनापासून तळमळ होती आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की माझीसुद्धा एक अल्प अशी 1-2 हजार रुपयाची देणगी या ठिकाणी स्मशानभूमीसाठी मी देणार आहे असं त्याच वेळेला त्यांनी जाहीर केलं आणि त्यामुळे आम्हाला खरोखरच आणि स्फूर्ती वाढली की अशा प्रकारची दानशूर व्यक्ती दानशूर माणसं या ठिकाणी आपल्या गावामध्ये आहेत आणि यांच्या प्रेरणेने आज हे कार्य आम्ही सर्व या ठिकाणी आमचे पंच कमिटीचे सदस्य या ठिकाणी मधु पाटील आहेत, याचबरोबर तुकाराम पाटील, सुभाष गुरव, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे माजी एक ज्येष्ठ पंच कमिटीचे सदस्य रामराव पाटील आलेले आहेत। या प्रसंगी तुकाराम पाटील, सुभाष गुरव, गावचे पंच रामराव पाटील, विठ्ठल गुरव, गंगाराम पाटील, नागेश देवलतकर, मल्लापा पाटील, संतोष जाळके आदी नागरिक स्मशानभूमी सपाटीकरण करतेवेळी उपस्थित होते। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।